नमस्कार, मी जगदीश देशमुख, लोकशाही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच बातम्या पाहूया वर्ल्ड कप संदर्भातील. क्रिकेटचा किंग कोण? पॉवर्ड बाय राजश्री लॉटरी. कभी कभी किस्मत आजमा लेनी चाहिए. तर दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड या सामन्याकडे आपलं लक्ष असेल, मात्र आता नजर टाकूयात भारतीय संघाकडे. भारतीय संघ सध्या चौथ्या सामन्याची तयारी करतोय. पहिल्या तीनही सामन्यात भारतानं एकतर्फी विजय मिळवलाय. यामुळे भारत आता वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्वात मोठा दावेदार ठरलाय. याबाबतचं बोलताना भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीननं टीम इंडियाला शुभेच्छा दिल्यात. आपल्याकडे चांगला संघ आहे, कर्णधार आहे, त्यामुळे यंदा आपला वर्ल्ड कप जिंकू शकतो. आपला संघ यावर्षीचा वर्ल्ड कप जिंकणारा मोठा दावेदार आहे, असं अझहरुद्दीन यांनी म्हटलंय. पाहूयात. No, I always wish them the very best. I expect them to win the World Cup, you know, which is, I think, we have a very good chance, we have a very good team and we have a very good captain who is leading the side. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.